मंडळी 101 अतरंगी पात्र घेऊन हास्याची वाजंत्री वाजवायला कॉमेडीचे वऱ्हाडी आले तुमच्या दारात, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, टीव्ही स्टार अरुण कदम यांच्या घरी येणार आहे एक नवा कोरा टीव्ही, पण बघूया त्याची डिलिव्हरी नीट होतीये की नाही. राहिले कुठं? अजून कसे आईले नाही रे. आजला सई म्हणजे सई. ऍक्च्युली काय मिनी आहे ना, माझ्या घरी ना टीव्ही मागवलाय, आणि तो पण अनुलॉइन टीव्ही. तू टीव्ही छोटा मोठा नाही, 64 इंचाचा टीव्ही मिनी मागवलाय. पण हे वसरे राहिलेत कुठं? कधी एकदा सटो टीव्ही आणतात आणि मी मोठा झाले. अरे माझ्या काय पाठीला डोळे नाही येत रे. हा अरे सावकाश रे पंढरी. सांभाळ सांभाळ सांभाळचं रे. बघ नीट धरणार रे, तू ते हे पकडल्यासारखं पकडलायस. अरे ते लॅपटॉप सारखं पकडलायस रे तू. अरे टीव्ही आहे तो, टीव्ही 64 इंचाचा. हा टीव्ही सारखा पकड. अरे ग्रीप कशी तुला मिळत असेल रे? कशी नीट सांगणार रे? येड्या मी धरलाय तसा पकड ना. असं कसं वेगळं? एक मिनिट मी तुला दाखवतो, एक मिनिट. काय रे असा कसा सुटला? आणि सुटला तर सुटला, डायरेक्ट फुटला. फुटला असेल काय रे? नाही नाही मला नाही वाटत फुटला. नाही नाही एवढा मोठा आवाज काय खोक्यात आमिर हडकर बसला म्हणून झालाय का? टीव्हीच फुटला असेल. टीव्ही नाही खरं तर तुझं नशीब फुटलंय. अरे अरे तो फ्रीज झालाय. शामराव 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 आपल्याला वाचव याच्यात ना. शामराव काहीतरी कर. काय वाचवू? तुझी चूक आहे, तू फोडला. अरे असं नाही, हे तुला माहितीये मला माहितीये मी फोडला, पण मी त्यांना बरोबर पटवून देऊन सांगेन की तू पाडलास म्हणून. दलिंदर रे. अरे नंतर ठरवा, आधी मना सांगा. असा आवाज कुठून आयलाय? अहो काय नाही हो, म्हणजे सर ते काय ना, तुमच्या इकडे बिल्डिंगच्या बाजूला ना ओढा आहे ना, त्याचा आवाज आला तो. अरे ओढ्याचा आवाज खलखल 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 असा येतो. हा म्हणा खल. असं 64 इंचाचा टीव्ही बिव्ही फोडला तर नाही ना? नाही 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 ठीक आहे. नाही हो, अनब्रेकेबल टीव्ही येतो. काय काय झालेलं? एक मिनिट, तुमचा विश्वास बसत नाही का? इकडे इकडे गेले. नेक्स्ट जनरेशनचा टीव्ही आहे, एकदम बढिया टीव्ही, एकदम बढिया. टीव्ही एकदम जसाच्या तसा आहे, न्यू क्रिंग. हे फक्त 64 इंचाचा फ्रेम दिसते, टीव्ही कुठे? सांग रे भाऊ, नुसती आरपार कसं दिसते याचेन? सर सर, दिस इज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, दिस इज द न्यू जेनेक्स टीव्ही सर. सी थ्रू टीव्ही, सी थ्रू. म्हणजे याच्यातून आहे ना बा, म्हणजे आरपार दिसू शकतं. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ना ही. चला 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 चला, आपण टीव्ही ठेवून जाऊया इकडे. नीट 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 नीट. हे 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 असं सरळ करा बा. ओके, एकदम व्यवस्थित. हा छान टीव्ही. उद्या उद्या आमचा माणूस येईल आणि टीव्ही सुरू करून देईल. कुठे चाललाय वसरेनो?
हा टीव्ही मा एकदा मना चालू करून द्या ना मग कुठे तुम्हाला जायचे ते जा नाही उद्या आमचा माणूस येईल आणि तुम्हाला देईल जो पर्यंत टीव्ही चालू होत नाही तोपर्यंत मी इकडून कुठे जाऊ हा 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 चालू करायचंय का चालू करायचं करू ना चालू करू ना त्याच्या रिमोट कुठे कुठे हा 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 इथे बा रिमोट आहे या टीव्हीची खासियत काय माहिती बाकीचे टीव्ही ना त्यांना रिमोट असा धारावा लागतो तुम्ही याला असा जरी धरला ना तरी चालू होऊन जाईल तुम्ही नैऋत्यला धरा बरं रिमोट धरा नैऋत्य असं थोडे अहो तुम्ही धरा तरी हा काय काय अरे नाही वाट चालू अग्नेला धरा बर आता सकाळी झाल्या परत आता मी दिशेबद्दल बोलतो तुमच्या सकाळच्या दशेबद्दल नाही बोलतो आता इकडे होता डायरेक्ट कसं गेला नाही नाही हा तो नाही आहे तो नाही आहे अरे पण तो शेमटू शेम आहे ना वाचार्या शेमटू शेम दिसतो पण हा हा त्याचा जुडा भाऊ आहे हा जुडा भाऊ आहे त्याचा हो त्यातलं म्हणजे एक डिलिव्हरी बॉय न दुसरा आतमधला हिरो पण इकडे होता तो कुठे गेलाय तो सुसूला गेलाय सुसूला हा प्रधानजींच्या आदेशावरून हे युद्ध सुरू झालंय महाराज महाराज यात राणी सरकारांचा काहीही हात नाहीये आई 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 माझ्या बायकोला पदरात घे ग आई मी आवरत चेंज करतोय माणूस कॅरेक्टर बदली करतो पण काय मोठे लोक आहेत ते मोठे मोठे हिरो आहेत ते आणि त्यांचे त्यांना माहिती आपल्याला काय माहिती आणि हा जो हिरो आहे ना हा फक्त मराठी चॅनलवर येत नाही वेगवेगळ्या चॅनलवर येतो चॅनल बदला तुम्ही ठीक आहे चॅनल बदला अँड हिअर इज युअर फेवरेट वाईल्ड लाईफ अँकर पॅडी उगाच अडकलाय सन अरे वसरे शर्ट तोच आहे शट अप बोलताय ना इकडे त्यातल्या ह्याच्याच फायद्यासाठी मी बोलतोय नाही हे डायरेक्ट मला कसं डिस्टर्ब डिस्टर्ब होते ना डिस्टर्ब लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ना अँड राईट नाऊ वी आर इन द जंगलास ऑफ महाबळेश्वर कुठे गेला जायच तू कुठे गेला जायच जंगलास ऑफ महाबळेश्वर महाबळेश्वरला जंगल कुठं आहे मना तर कधीच नाही दिसलंय बाहेर पडून फिरलं तर कडे आहे जंगल आहे आहे ना तुम्हाला हे चॅनल आवडलं नाही का नाही नाही म्हणा दुसरं चॅनल लावा फक्त इकडून लावा इकडून लावा भारी चॅनल लागेल बहुत अहारे संकटा तुम्हारे मुछवा पे हमारे जान छिड़क गई बा हमारे जान जिगरा सब गुड़दा वुड़दा सब छिड़क गई बा तू कॅरेक्टर बदलते पण टी शर्ट डोक्यावर घेतले ना बघा ना अरे वसरे नाही ना त्याला लयच गरीब परिस्थिती दिसते याची वसरे अरे एवढ्या चुसच ते इंच काहीतरी चेंज पाहिजे एक मिनिट मी बघतो बघतो कवरी क्वालिटी वाढली नुसतच याच्यावरती सिरियल दिसत आहेत ऍड नाही दिसत आहे ती आणि ऍडव्हर्टाईज पाहिजे ना अरे त्याच्या लोकांना कंटाळा येतो ते कशाला पाहिजे जरी मला ऍडव्हर्टाईज जाम आवडते तुम्ही त्यांना सांगा ना चॅनल वाल्यांना म्हणा थोडी तरी ऍडव्हर्टाईज पाहिजे बरं ठीक आहे ओके बदला बा ऍडव्हर्टाईज अंग चिंब होऊन घ्याल तुम्ही जेव्हा शॉवेल अंग चिंब होऊन घ्याल तुम्ही जेव्हा शॉवेल तेव्हा वापरा फक्त आमचाच टॉवेल ह्यात तुमचं सगळं अंग मॉवेल आणि म्हणून घ्या तुम्ही आमचा टॉवेल बघितलं का किती भारी ऍडव्हर्टाईजमेंट आहे या टीव्हीची आणि याची खासियत काय माहितीये का ही हा टॉवेल जो आहे तो तुम्ही इथल्या इथे विकत घेऊ शकता बा ऑनलाईन सेल चालू टॉवेल वाले दादा टॉवेल कसं दिला 50 रुपये फक्त क्वालिटी चेक करून घ्या अरे कौरा भारी टीव्ही आहे याच्यातून
कापडाची क्वालिटी पण चेक करू शकतो. अरे म्हणजे या टीव्ही मध्ये जामच आवरले. अजून अजून काय काय आहे तुमच्या टीव्ही मध्ये? ह्या टीव्हीचा, ह्या इंटरनॅशनल टीव्हीचा 3D इफेक्ट तुम्हाला बघायचा आहे? हो म्हणजे बघायचा आहे. बघायचा आहे, बघायचा आहे. तुमच्याकडे गॉगल आहे ना? घाला घाला, 3D गॉगल घाला. गॉगल ओके. आता बघा, तुम्हाला जवळ आल्यासारखं वाटेल. तुम्ही जवळ या, थोडस जवळ या, जवळ. तुझ्या बसऱ्या कौर्य मारलं झिंझनच म्हणत असला. इफेक्ट भारी आहे ना तो. चातला बर इचन 70 आहे काय? 70? हा 70 इफेक्ट तो काय असतो तुम्हाला नाही माहित? नाही. मी तुम्हाला सांगतो, जरा पुरे या. वसर्या जबा बाहेर खल्लासा आवाज आला ना, त्यालाच मना कले माझा टीव्ही तुम्ही फोडला. आता 64 इंचाच्या टीव्हीचे जेवढे पैसे आहेत ना, तेवढं जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत तुम्ही इकडून कुठे जायचं? वसर्या तू इकडे काय करतो? तू पण टीव्हीच्या आज जा. नाही तिकडे आज जाऊन काय करू? आज जा. नाही आज. आणि हे सगळे पैसे संपत नाही तोपर्यंत मी सांगेल तसे करायचं. वा 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 वा, इनोसेन्स आणि मॅडनेसचा कहर होता हा परफॉर्मन्स. खूप सुंदररित्या खुलवलं, मस्त. ऐकूया हास्य रसिकांची प्रतिक्रिया. सई, हॅवॉक परफॉर्मन्स होता हे जगातलं कुठलं कन्व्हिक्शन आहे? आणि कुठून येतं हे कन्व्हिक्शन? अरुणदा तुम्हाला सलाम. तुम्ही तिघांनी फारच फुलवलं स्किट, फार अप्रतिम, मजा आली. सिद्धार्थ, तुमच्या तिघांसाठी तर मी आता काय म्हणजे उभं राहिलंच पाहिजे म्हणजे. क्या बात आहे, ब्लॉकबस्टर. थँक्यू अतरंगी त्रिकुट. थँक्यू. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले यांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलंय एका पुरस्कार सोहळ्याला. आणि त्या पुरस्कार सोहळ्याची निवेदिका आहे विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. अरे हो हो हो, अगं मी पाहुणे कुठे झाले? अहो या या. सर स्वागत आहे तुमचं. हो नमस्कार. थँक्यू थँक्यू. सर येताना या देहास काही त्रास तर नाही झाला? नाही नाही नाही, त्रास नाही झाला मला. हरकत नाही सर, अगदी काही क्षणात आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर तत्पूर्वी एकच क्षण. एक हे आपल्या 1,00,000 रुपये. हे कसले? हे आपल्या ठरल्याप्रमाणे पाकड. 1,00,000 रुपये मानधन. मानधन. एक मिनिट, एक मिनिट, माझी नक्कल नाही. नक्कल नाही करते, भरून आलंय मला. मला अरे तुम्ही आधीच दिले ते 1,00,000 रुपये. मला खूप आनंद झाला, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे असे इव्हेंट मॅनेजर खूप कमी असतात. थँक्यू. मी सतत काम करेन ना तुमच्या बरोबर, काय असेल तर मला तुम्ही प्लीज सांगा. आणि आता आपण थोड्याच क्षणात आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. सर तोवर तुम्ही तुमचं आसन ग्रहण करा. येस येस, पडदा द्या रे, पडदा द्या. हे म्हणजे हे कसले आवाज? फटाक्यांचे आवाज आहेत का? नाही सर, बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आहेत. अच्छा, म्हणजे मला सलामी वगैरे दिली आहे का? थँक्यू. वेगळं रसिका हो. नाना रसिका देई केवळ कांचन पुरे समाधान. नाना रसिका देई केवळ कांचन पुरे समाधान. करावयाचं तुमचे रंजन पुढ्यात उभी नेण्यांची कांचन. मी कांचनने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते अधोविश्व सन्मान संधेत, म्हणजेच अंडरवर्ल्ड पुरस्कार सोहळा 2020. हे बघा, प्रेक्षकांना नम्र विनंती आहे
की आपापले चॉपर गुप्ती बंदुका बंद करून ठेवाव्या. अजिबात चालणार नाही. हा बसाखाली शांतपणे. हो हे कुठे बोलवलंय तुम्ही मला? हे अधोविश्व पुरस्कार सोहळा. हे अधोविश्वचं हे काय आहे सगळं? अहो म्हणजेच अंडरवर्ल्ड पुरस्कार सोहळा नाही का? अधो विश्वचे मानकरी म्हणजे अंडरवर्ल्ड? हो अधो विश्व अंडरवर्ल्ड. काय झालं म्हणजे अंडरवर्ल्ड? हो हो गोळ्या वाजवत आहेत. गोळ्या मारतायत सगळे. एक मिनिट आओ आओ तुम्ही म्हणजे घाबरू नका. ते आपल्याला काही करणार नाहीत. अतिशय चांगली माणसं आहेत. हा ती बसा बसा तुम्ही स्थानापन्न द्या. बसा बसा रसिक हो. आता आपण लगेच संध्येला सुरुवात करूया. हळू नाही तो उठला ना एकदम. तर आपला मंच अतिशय थोर अशा पाहुण्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला आहे. आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आणि धारदार लेखन सगळ्या महाराष्ट्राला आपलेसे करणारे विनोदी विदूषक समीर चौघुले आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आणि ए अरे बाबू हट. तुला वेगळं सांगायचं का बाबू? नको ना असं करू. मग माझं डोकं नका फिरू. हा मी फडकले तर बघा मारेन. अजिबात कोणाची बंदुका वर काढायच्या नाहीत. कसं बोलताय तुम्ही? यांच्याशी गँगस्टर आहेत ते. काळजी करू नका. ते आपल्याला काही करणार नाही. शांत बसते. या तुम्ही बसा. चला सुरुवात करूया पुरस्कार सोहळ्यास. आधी तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं हे अचानक. अहो मी तुम्हाला आधी सांगितलं असतं तर तुम्ही आला असतात का? नाही म्हणूनच नाही सांगितलं. तर असे कहो आजचे आपले विनोदी विदूषक समीर चौघुले यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि त्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आपल्या अंडरवर्ल्ड संघटनेचे अध्यक्ष बाबू खत्री. हे न मारे ना मी तुम्हाला ठेवा मी तुला खाली. नमस्कार बाबू. एक मिनिट. बाबू खत्री आज दुपारी बरोबर 12 वाजता 12 वर्षांचा तुरुंगवास भोगून आपण स्वगृही परतलात. केवळ संघटनेच्या प्रेमाखातर आज आपण येथे येऊन सोहळ्याचा मान वाढवलात त्याबद्दल आम्ही शतशः आपले ऋणी आहोत. बाबू खत्री यांना मी विनंती करते की आजचे पाहुणे समीर चौघुले यांना आपण तलवार देऊन त्यांचे स्वागत करूया. उठा रे द्या रे. अरे सगळी ह्याचं काय करू मी? घरी घेऊन जा. घरी जाऊन काय वांगी कापू या? तलवार आहे ही. तलवार सुरवार असती तर झब्याखाली घातली तरी असती. आता ही घातली तर टोचणार नाही. ऐका ना मला हे नको. खरंच हे नाही. असं नका करू. हा असं नका करू. पुष्पगुच्छ दिला तर आपण घरी घेऊन जातो की नाही? हा मग तसाच हा त्यांचा पुष्पगुच्छ आहे. हा घरी घेऊन जायचा. मी गेल्या वर्षी आले होते ना तर मला ही तलवार दिली होती. मी घरी घेऊन गेले. तुम्ही काय करता या तलवारीचं? लसूण सोलते. अहो या तलवारीच्या भीतीने ना लसूण स्वतःहूनच आपले साल सोडून घेते. रसिक हो आता आपला पुरस्कार सोहळा आपण पुढे सुरू करूया आणि हा घोषित पुरस्कार जातोय गोटी हात सफाई यांना. तर गोटी हात सफाई यांनी यावर्षी लोकांच्या वस्तू चोरताना संमोहन शास्त्राची मदत घेतली. कल्याण ते भायखळा या लोकल ट्रेनच्या प्रवासात लोकांना हिप्नोटाईज करून त्यांच्या गळ्यातील चैन्स मोबाईल लंपास केले आणि असा अभिनव स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला आणि त्याबद्दल अंडरवर्ल्ड संघटनेकडनं त्यांना मानाचा मुजरा. मी
समीर चौघुले यांना विनंती करते की त्यांनी गोटी हातसफाई यांना पुरस्कार बहाल करावा. टाळ्या खाली. हा गोटी गोटी नाही अजिबात चालणार नाही. दे त्यांचा फोन त्यांना परत. माझं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, तू समजू नकोस. ही तुझी चालबाजी माझ्या समोर चालायची नाही. हो जा आता बक्षीस घे आणि जा. शाबास गुड बॉय. काय आहे पुढचा पुरस्कार? आहे सर्वोत्कृष्ट विनोदी गुंड आणि तो पुरस्कार जातोय हाडक्या महातो यांना. बाबू 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 पुरे नाही हा चालणार सर पुरे. तर हाडक्या महादू एमएचच्या बँकेत त्यांनी धाडसी दरोडा टाकला खरा, पण बँकेच्या कॅशियरने कॅश नाहीये चेक दिला तर चालेल का असा प्रश्न विचारताच ते हो म्हणाले आणि 15 करोडचा चेक घरी घेऊन आले. आणि तो चेक भरायला बँकेत गेले असता पोलिसांनी अतिशय शिताफीनं सापळा रचून त्यांना अटक केली. तर अशा या विनोदी विदूषकास आमच्या संघटनेकडनं मानाचा मुजरा. आता मी समीरजींना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. टाळ्या घेऊन. अरे नाही हाडक्या पुरस्कार द्यायला नाही घ्यायला आला होतात ना. खूपच विनोदी आहे बाबूजी. अरे तर मंडळी आता पुढचा पुरस्कार आहे जीवन गौरव पुरस्कार आणि तो जातोय आपल्या संघटनेचे अध्यक्षपद 10 वर्ष सलग भूषवलेले असे अरुणजी कदम उर्फ तडीपार महाबळेश्वर. मी आता मी समीरजींना विनंती करते की त्यांनी अरुणजी कदम यांचे मानपत्र वाचावे. जीवन गौरव पुरस्कार. मी कशाला आता जीवन गौरव पुरस्कार सोहळा आहे ना. जीवन गौरव पुरस्काराचं मानपत्र आपणच वाचायचं समीरजी. या वाचा. अण्णा अण्णा इथे बघा, इथे बघा, समोर बघा, समोर. हा हा अण्णा वाचा. माननीय अरुणजी कदम. वा हा 85 वर्षाचा तरुण आपल्या संघटनेची शान आहे. जन्म झाल्याच्या 3र्याच दिवशी यांनी डॉक्टरचा स्टेटोस्कोप चोरून आपल्या दुपट्याखाली दडवला होता असं एन्काउंटर झालेले त्यांचे साथीदार सांगायचे. तेव्हाच कळलं होतं की मुलाचे पाय पाळण्यात दिसत आहेत. तिथून मग यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली आणि मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. मग शहा ज्वेलर्सवरचा दरोडा म्हणू नका, नाना तायडे गँग मर्डर म्हणू नका, बिल्डरकडून खंडणी उकळण्यात त्यांचा कुणीच हात धरू शकला नाही. आणि यांची खासियत होती की ते समोरच्याला उभा चिरायचे. अशा अलौकिक प्रतिभेच्या युगपुरुषास आमचा मानाचा मुजरा. मी समीरजींना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. अण्णा अण्णा ठेवा ती म्हणून बातमध्ये. अण्णा अहो घाबरू नका तुम्ही. काय 9 गोळ्या होत्या ना, 8 संपल्या, आता एकच राहिले, काळजी करू नका. शांत राहा. अण्णा अण्णा पुरस्कार प्रदान करतायत. घ्या घ्या पुरस्कार घ्या. अण्णा बंदूक आहे ती, पंप नाहीये तो, बंदूक आहे ती. अण्णा ठेवा आतमध्ये, प्लीज काढा, ठेवा बरे आतमध्ये. काय कुठे आणलंय मला तुम्ही? शाबास. या अण्णा पुरस्कार घ्या. हो घ्या. आता मी अण्णांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. अण्णा
सकाळी उठलो आंघोळ केली नाश्ताच दिला नाही हो सुनबाईंनी तुम्ही जरा सांगते का अण्णा अण्णा तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल बोला ना अण्णा कसं वाटतंय पुरस्कार देण्यापेक्षा नाश्ता दिला तुम्ही सांगते का अण्णा अण्णा सारखा सारखा सॅल्यूट मारू नका अण्णा अरे यार रे कुठेतरी अण्णांना घेऊन जा हा हा अण्णा पुरस्कार घ्या 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 या अण्णांना घेऊन जा कुठेतरी या घेऊन जा काय हल्ली त्यांना कसं घेतलं डोक्यावर विस्मरण होत आहे हल्ली त्यांना काय म्हातार पण वाईट असतो मग तो राजा असो किंवा साहेब असो किंवा एखादा डॉन असो काय कोणी हा मग ठीक आहे चालेल चालेल काय झालं कसला आवाज आला ते काय ना अण्णांनी पंप समजून गोळी तोंडात मारली बॉडी ना नीट पचवते हा पचवते अण्णा गेले हो जाऊ दे ठेवते गेले ते तुम्ही टेन्शन नका घेऊ या सन्मान संध्येत 5-6 बॉड्या तरी जातातच तुम्ही नॉर्मल कसे बोलू शकता तर आता आता पुरस्कार जाहीर होतोय सर्वोत्कृष्ट डॉन 2020 आणि मानांकन आहेत फ्रॅक्चर बंड्या सलीम जबरी आणि मायकल गुप्ती मानाचा पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार जाहीर करण्याची विनंती मी समीरजींना करते प्रमुख पाहुणे हा पुरस्कार जाहीर करतात त्यामुळे तुमची जबाबदारी आहे कृपया पार पाडावी हे तुम्ही असं मला पार पाडा मागच्या टायमाला आहे ना माझं नाव मिस झालं या टायमाला मिस झालं ना तर डोक्यात गोळी घाली आणि मी कमरेत हे काय बोलताय तू हे काय बोलतात मला मारायच्या गोष्टी करताय ते फ्रॅक्चर बंड्या नाही असं करायचं अजिबात असं करायचं नाही आणि तुम्ही पण लक्ष ठेवा ते ना तुम्ही पुरस्कार पटकन जाहीर करा काय मागच्या वर्षी पण असंच झालं होतं त्याला पुरस्कार मिळाला नाही ना फ्रॅक्चर बंड्याला त्यामुळे तो चिडला आणि अचानक रंगमंचावर गोळीबार सुरू झाला काय बोलतात पण तुम्ही काळजी करू नका त्यांनी गोळी मारली ना समोरच्या गुंडाला तेव्हा मला सांगितलं वाका मी पटकन खाली वाकले बरोबर समोरच्या गुंडाला गोळी लागली त्यामुळे तुम्ही ना वाका या शब्दावर लक्ष ठेवा नेम फार चांगला आहे वाका म्हटलं की तुम्ही वाका ठीक आहे काका अहो ते काका म्हणाले वाका नाही वाका या शब्दावर लक्ष ठेवा गेल्या वर्षी पाहुण्यांनी ना वाका या शब्दाकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे काय खर पण बाकी काही नाही लक्ष ठेवा वाका या शब्दावर तर आता मी समीरजींना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार जाहीर करावा आपलं काय नसतं म्हणजे काय ते आपण जस्ट एक हा समीरजी तुम्ही काळजी करू नका आहे बघा ज्याचं नाव येईल ना ते एक नाव तुम्ही घ्या मग तिघांपैकी जो शिल्लक राहील ना त्याला आपण विजेता घोषित करूया वाचा हीच प्रथा आहे वाचा आणि सर्वोत्कृष्ट गुंड सलीम अरे कॉन्सेप्ट होती आणि काय परफॉर्म केलं तुम्ही जोरदार टाळ्या सुपर्ब हसरसिक सई कडक परफॉर्मन्स होता मला या खुळ्यांच्या चावडीत अडकून खूप मजा येते मला म्हणजे हा मॅडनेस हळूहळू माझ्या आयुष्यात पण उतरतोय असं वाटतंय विशाखे तुझं हे कॅरेक्टर मी एका फिल्ममध्ये कॉपी केलंय हे मला आनंदाने तुला सांगायचं आहे तू जशी बोलतेस अशी करून तसं मी एका फिल्ममध्ये बोलली आणि तेव्हा मला तुझी खूप आठवण आली आणि मला अभिमान वाटला की तुझ्याकडून शिकून मी काहीतरी कुठेतरी एक्झिक्यूट केलं ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि मला स्टेजवरती जेव्हा गर्दी होते आपल्या सगळ्या कलाकारांची तेव्हा खूप मजा येते आजही तशीच मजा आली ब्रिलियंट 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 सिद्धार्थ अधो विश्व सन्मान संध्या इथेच मी गेलोय समीर असे अवॉर्ड सोहळे प्लीज आण
कारण ह्या अशा अँकरला आम्हाला बघायचं आहे आणि हे जे अवॉर्ड घेणारी माणसं आहेत ना ह्यांना पण आम्हाला बघायचं आहे. सुपर लेकिन क्या बात है यार, कमाल. मंडळी, प्रेयसी सोबत प्रेमालाप करत बसलेल्या प्रियकराला जावं लागलंय पोलीस स्टेशनला. बघूया तिथे काय घडतंय. काका, काका ऐक ना, आई शपथ आम्ही काही करत नव्हतो काका, आई शपथ सोडा ना आम्हाला काका, कारण आम्ही काही करत नव्हतो काका, ऐक ना आमचं, प्लीज सोडा. सोडा बँड स्टँडला दगडाच्या माग ह्या झेपऱ्या बरोबर गुलुगुलू करीत होतीस ना, त्याच्यापेक्षा त्या खेकड्या बरोबर गुलुगुलू करायचं ना, जोडा तरी चांगला दिसला असता. साहेब ऐका, मी सांगतो तुम्हाला, मी खरंच गुलुगुलू करत होतो साहेब, आई शब्द सांगतोय. एक मिनिट, मोरे, अरे मी पण मोरे गावाले, ज्याला सोडून विषय साहेब, जाऊ द्या ना. मी मोरे जाय पण मी दगडाच्या मागचा मोरे नाही. ए वसाड्या, तू जेवढी स्किट केली नाहीयेस ना तेवढं माझं पार्टनर बदललंय तिथे. एवढा तुमचा अनुभव आहे तरी अजून वाक्याचा अंदाज येत नाही. काय काय, तुझ्या खूप ओळखी आहेत ना, है ना, तू बोललास ना मला, मग बता ना उसको तू कोण आहे भाई. एक मिनिट, दाखव तुझ्या ओळखी. ओ मोरे, तुम्हाला माहित ना मी कोणाचा मुलगा आहे ते. जबरदस्त जजमेंट चुकलेल्या बापाचा. वा वा मोरे, बोलताना जरा विचार करा. कोण मी? हा विचार करू. हा भलं भलं दिग्दर्शक नमलं माझ्या समोर. जाऊ द्या ना. इकडे काय, खरेच मी गोलाबिरीच बोलतोय काय रे? आता सगळ्यांना असं वाटतंय म्हणून मला पण असं वाटतंय. सनकन मारी ना तुझ्या कानाघाली, तुला माहिती हे सगळं ना इंटरनल आहे, प्लॅटोनिक आहे ना म्हणून सगळं चालतात माझ्या. काही सांगतो आता तुला कळेल. जाऊ दे ना, मी गुलुगुलू नव्हतो करत, जाऊ दे ना. काय मोरे, काय आहे? म्युझिकल सॅल्यूट मॅडम. काय मोरे, गौऱ्या मनी, गौऱ्या मनी, मनी यार, काय करतोय तिकडे कुठल्या लॉजवर छपरीगिरी करत होतास ना? ती रोमियो छपरीगिरी करत होता. लॉजवर नाही, लॉजवर नाही, या पोरीचा विनयभंग केला. काय केलंय ने, लवकर सांगा. मॅडम हा ना आपोआप सरतो मोरे, कि मी गोला ब्रिज न टाइम म्हणून. हो मोरे, पटापटा बोलावं, हिने माझा बगल बच्चा केलाय. अरे मोरे, ही काय अफवा नाहीये, हे तुम्ही विचार केला पाहिजे. याने काय गुन्हा केलाय ते सांगा. हा मॅडम, म्हणजे बँड स्टँडच्या दगडाच्या माग या पोरीवर हा गुलू गुलू करीत होता. हा गुलू गुलू, इकडे इकडे कर, तुम्ही इकडे नाही करत नाही. तू हिच्या सोबत दगडामध्ये होतास? नाही नाही नाही, वणी असं नाही. तुझं ठीक आहे रे, तू याच्या सोबत दगडामध्ये होतीस? काय काय करत होतात? काय ना काय नाही, वणी ऐक ना, खरंच मी काय केलणार वणी, सोडणार. अरे माझी मैत्रीण आहे. तुम्ही मित्र आहात? अरे म्हणजे एकदम वर्गातली मैत्रीण माझी, किती वर्षांनी भेटलीस. वा 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 वा, तुला ओळखतो ना. ओळखतो? पोलीस भरती व्हायच्या आधी माझ्या आयुष्यात येऊन गेलेली ओहोटी आहे ही. चांगलीच ओळखते मी. मॅडम
या पोरी बरोबर हा गुलू गुलू करीत होता बँड स्टँडच्या दगडाच्या पाठी माग आयशा पण मॅडम बोलायचं काय करत होता लवकर बोला आयशा पण मी काहीच नाही केलं मी गुलू गुलू नव्हतो करत अगं हे नाही ही माझी आत्ते बहीण आहे माझी शेगावची आत्या आहे बघ जुली आत्या त्यांची मुलगी आहे शिवाली तिचा मी इकॉनॉमिक्स चा अभ्यास घेत होतो बँड स्टँडला दगडात हा आता एका दगडात दोन पक्षी दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी नालायकाला लाज नाही वाटत याच्या आधी तुझ्या शेगावच्या जुली आत्याची बहीण मी असायचे ना लोकांना हेच सांगायचंस ना तू म्हणजे म्हणजे तुमच्या दोघांचं सातवीत असताना याने मला प्रपोज केलं शाळेत असताना भूगोल शिकवतो सांगून मला शाळेच्या मागे घेऊन जायचं आणि माझ्याकडे असलेले सगळे पैसे घेऊन त्याचे चिंचा बोर विकत घ्यायचं आणि त्या प्राजक्ता माळीला नेऊन द्यायचं तुझी ना लायकीच नव्हती मी तुझ्यावर प्रेम करावं नाही वाणी माझं खरंच तुझ्यावरती प्रेम होत मग शिवाली मी काय म्हणतो आपण तिकडे बसून स्किट बघूया काय मला नाही वाटत आपल्याला मध्ये काहीतरी बोलायला मिळेल मला डायलॉग आहे काय सांगते बोल बोल काय काय बोल 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 गौऱ्या तू खोटं बोलावला नाही बोललो तू फसवलंस ना मला गौऱ्या नाही नाही खोटर नाही खोटर छोटीशी चूक झाली माझी मी काहीच केलं नाही अगं हिचं माझं हिच्यावर खरंच प्रेम आहे मला हिच्या बरोबर लग्न करायचं आहे मला करायचं एक मिनिट काय मी तुझी लांबची आत्या बहीण आहे मला नाही करायचं नाही नाही मी असंच बोललो होतो यार अजून एक रक्षाबंधन मोरे ओवाळणीचं ताट घ्या नाही नाही चला रक्षाबंधन करायचं राखी बांध राखी बांध याला राखी बांध लवकर आणि मोरे व्हिडिओ काढा आणि याच्या घरी मोरे व्हिडिओ घ्या मोरे काय नाही गावाले आपण बांध मी कोठं बोललो होतो ग दादा मरण पचकन दादा बोल सर भिकारी कशाला पोरी फिरवतोस मॅडम हा ना लय अफवा पसरवतो काय की मी गोवाला ब्रिज न मोरे ते खरं आहे तर वाजव रे सुसाट झाला परफॉर्मन्स सगळ्यांनी सिक्सर वरती सिक्सर मारलेत मोरे क्या बात है सुपर्ब फारच मजा आली आज प्लॅटोने खुश खूपच खुश वने मस्त शिवाली अप्रतिम तू पण उत्तम साथ दिलीस खूप मजा आली विशेष समाधान नेहमीप्रमाणे गौऱ्याला सगळ्यांनी धुतलं त्याच्यामुळे जरा बरं वाटलं मजा आली गाईज खूप मजा आली सिद्धार्थ